वनू कोण आहे त्या? ही माया टीचर, माझी फेवरेट आहे. आई मी ओळख करून देते. ह्या माया टीचर मनुजा डे केअर मध्ये जाते ना आई, ते ह्यांच आहे. आणि माया आई. नमस्कार काकू. नमस्कार. पण इथे का आल्या त्या? म्हणजे आता ती माझी मैत्रिणच झाली आहे ना, मीच बोलवलंय तिला. हो का? सॉरी, ऍक्च्युली मला यायला उशीर झाला. आजच्या या लकी कपलसाठी मी गिफ्ट घ्यायला गेले होते, पण काय गिफ्ट घेऊ मला कळतच नव्हतं. ऍक्च्युली तुम्ही काय आणलं नसतं तरी चाललं असतं. इथे कोणाशीच तुमची ओळख नाहीये. तुम्ही केवळ अरुंधतीच्या सांगण्यावरून आमंत्रणाशिवाय आलेला आहात. थोडं जास्त नाही काय? आपल्या माणसांसाठी आमंत्रणाची गरज नसते. एकदा नुसतं सांगितलं तरी चालतं. खूपच धाडसी आहात तुम्ही. धाडस केल्याशिवाय आपल्याला जे हवंय ते कधीच मिळत नाही. आणि नवी नाती, नवी माणसं जोडायला धाडस नाही लागत, मनाचा मोठेपणा लागतो. समोरची व्यक्ती आहे तशी स्वीकारायची तयारी लागते. पण समोरच्या व्यक्तीची पण तशी इच्छा हवी ना. टाळी एका हातानं वाजत नाही, समोरच्याची पण आपल्याशी मैत्री करायची, आपल्याशी नातं जोडायची इच्छा हवी. असं दुसऱ्यांच्या आयुष्यात घुसखोरी करणं योग्य नाही. आशुतोष, कित्येक वेळा आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती काही क्षणांसाठी येते आणि कायमचं घर करून जाते. त्यावर आपला कंट्रोल नसतोच. सगळ्या गोष्टी डेस्टिन असतात, नियतीचा खेळ असतो तो. एनिवे, आरोही, यश, कॉंग्रॅच्युलेशन्स माझ्याकडून तुम्हा दोघांना हे छोटंसं गिफ्ट. थँक्यू. थँक्यू. माझं गिफ्ट कुठं आहे? मनू, अगं तुला कशाला हवंय गिफ्ट? एंगेजमेंट यश दादा आणि आरोही त्याची आहे ना. मला काय माहिती होत, एंगेजमेंट झाल्याच्या नंतर गिफ्ट मिळतात, मग मी पण केली असती ना. अगं